फक्त एकच व्यक्ती हल्ली बरेचदा दादासाहेबांना उघड उघडपणे चॅलेंज करत होती, आव्हान देत होती. कोण? तुम्ही हा जो काही विचार करायला लागलाय तसं काहीही घडणार नाही. मी घडू घेणार नाही, त्यामुळे आता काळजी करायची नाही. मी आहे. आम्ही आहोत. हर्षवर्धननेच दादासाहेबांना, मला नाही तसं वाटत, पवार साहेबांना तसं वाटायला लागलंय. आहे कुठे आहे सध्या तो सबनीसांचा मुलगा? काय झालं पवार साहेब? काय झालंय? दादासाहेबांबद्दल काही कळलंय का? हो, म्हणजे दादासाहेबांशी संबंधित बातमी आहे. पण काय? पवार साहेब, प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. जिथे आपल्याला गाडी भेटली होती तिथेच एक डेड बॉडी मिळाली आहे. कोल्हापुरात कुठली मोठी समस्या निर्माण होत नाही तोवर ती दरबारात येत नाही. ती समस्या जर मी सोडवली तर मला खुर्चीवर बसण्यापासून कुणी चढवणार नाही. बोला. माझ्याकडे काढी टाकायची खोटी पेटलाच म्हणून समजा. खबरदार, जर कोणी आता एक पाऊल जरी पुढे टाकलं तर आम्हाला न्याय मिळाशिवाय आम्ही इथून जाणार नाही. मला असं वाटतं आता ही समधी परिस्थिती बघता या खुर्चीवर तुम्हीच बसणं योग्य आहे. गाज गेला शब्बीर, तू मध्ये बोलला नसता तर त्यात खुर्ची माझी झाली असती. तुला ही किंमत चुकवावी लागणार आहे. शब्बीरला मध्ये बोलायची काय गरज होती? तो मध्ये बोलला नसता का नाही आज मी त्या खुर्चीत बसले असते. आबा, तुमची काळजी वाटती कसं आहे? दादाच्या माघारी येतात ये नाही म्हणल्यावर आम्हाला अख्ख्या घराला तुमची गरज आहे म्हणलं तर. एवढी कसली काळजी करताय? आम्हास्ती काय बी होणार नाही. आणि तसं काही घडलंच तर शब्बीर भाईजान आहेतच की आमच्या बरोबर. दादासाहेबांच्या बी असायचे ना आजूला बाजूला. तरी बी दादा गायब झालेच नव. तुम्हासनी आठवतंय मी एक काम सांगितलं होतं, महत्वाचं काम, ते तुम्हाला उद्या येऊन करायचंय. दादासाहेबांचं गायब होणं काही पटत नाही. म्हणजे ते गायब झालेत का कोणी त्यासनी गायब केले ते कळना झाले. कसे ना, म्हणजे मला कोणाकडे बोट दावायचं नाही. म्हणजे मग तू आपल्या घरातलं गणू असू शकतो, दारातलं बबन असू शकतो. आता हे दोघांचंच कशाला? अहो, शब्बीर भाई पण असूच शकतो की. खोची बोलणं बी झालंय. आत्ता पतूर शब्बीरच्या मापाचा फाशीचा दोर बी बनवाय गेला असेल. ये बेस्ट आहे. काय शालूला जाऊन सांगायचं? उद्याचा दिवस शब्बीरचा या वाड्यातला शेवटचा दिवस पाहिजे. शेवटचा दिवस पाहिजे. दिलेलं काम चोख काळजीपूर्वक पार पाडायचं. मालकीनबाई पाड्याची पाहिजे ना. मी अख्ख्या गावात तुम्हाला शोधतोय. सूर्यानंच मला त्याचं नाव घेऊ नको माझ्यासमोर. त्यानं माझ्या अब्बूंचा अपमान केलाय. माझ्या अब्बूंचा अपमान, तोच माझा अपमान. शालूच्या लग्नासाठी तुझं नाव सुचवलं. तुला राग नाही आला ना? नाही, कारण जिथे फक्त विश्वास असतो तिथे मनात कुठलीही शंका येत नाही. सूर्यानं शालू सोबत लगीन करावं असं आई साहेबांनी सांगितलं. पण मला दुसराच प्रश्न सतावतोय.
शब्बीर चाचा इतक्या वर्षापासून आपल्या वाड्यात राहतात, त्यांच्यामुळे आपल्या घरातला कोणाला भी त्रास होईल असं ते कधीच वागले नाहीत. आणि त्यांच्यावर जो आरोप लावलायत ना, तसं ते वागणं शक्यच नाही. तुम्ही रागवणार नसेल तर एक विचारू का? विचार. तुम्हाला तर शब्बीर चाचा गीताची इतकी आठवण येते, तुम्ही त्यांना शिक्षा का केली? नाही नाही आत्याबाई, अहो आपली शब्बीर चाचा असं वागणं शक्यच नाही. इतक्या वर्षापासून आपण त्यासनी ओळखतोय, त्यांच्या बाबतीत कधीतरी आपल्याला असं जाणवलं का? होय ग, घरातल्या कुणाकडे जाऊ दे, पण आल्या गेल्या बाई माणसाकडे बी कधी वाकड्या नजरेने बघितलेलं नाही त्यांनी. पण तुम्हाला खरं सांगू आत्याबाई, त्या शालूना या बाबतीत मला विश्वासच नाही. बघा आता मला गीताची काळजी वाटायला लागली. बघ, ह्या समध्यामध्ये त्या बिचारीची कारण नसताना फरफट होते. बघ आता शब्बीर भाईंबरोबर ती कुठं गेली असेल, कुठं राहत असेल, काय खाल्लं असेल, काय बी कळायला मार्ग नाही. लेस पोगायला लागले हो तुम्हाला तर त्या दोघांचा सारखा आपल्या शब्बीर चाचाचं पुराण लावल्या. माझी एवढी काळजी केल्याचं मला आठवत नाही हो आत्याबाई. सारखं आपलं शब्बीर चाचा आणि गीता आणि शब्बीर चाचा, नाही मान्य आहे शब्बीर चाचानी याच्या आधी असं कधी केलं नसेल, मान्य आहे, पण इथून पुढे काय सांगता येत आहे? शेवटी काय पुरुषाची जात आहे हो, भरोसा नाही देत आहेत, काय बी होऊ शकते? आपले शब्बीर चाचा गुन्हेगार नाहीत, गुन्हेगार दुसराच कोणतरी आहे आणि तो समोर आल्याशिवाय बी राहणार नाही. बघ आता अजून काय अधिक समोर यायचं बाकी आहे शिल्पताई? बघितलं ना आई साहेबांनी आणि सूर्या भाऊजींनी दोघांनी बी शब्बीर चाचाला चांगलंच ओळखले दरबारात, नाही तर कशा पैस शालूची बाजू घेतली असती त्यांनी? सांगा बर. भाऊजी मला आज तुमच्याकडनं उत्तर ऐकायचंय. सगळं ठीक होणार आहे अगदी तुझ्या मनासारखंच. अरे गीता, हे गीता, आई साहेबांची आठवण यायला लागली आज. शालूशी बोलून तिच्याबद्दल जरा जास्त माहिती काढून घ्यायचे. आता ती खरंच अनाथ आहे का आपल्याशी खोटं बोलतेय हे बघायला पाहिजे. वहिनी गॅस बंद करा, दूध उतू जाईल. अरे किचन असं कसं दिसतंय तुला? वहिनी झाली का झोप? हो बऱ्यापैकी. अरे गंध लावलास तू? मी गंध लावीन? अरे मी कशाला खोटं बोलू? बघ आरशात काहीतरी कुहू तू. पाळू आपल्या निकम घराण्याची आबरूत सवाट्यावर येऊ नये म्हणून मी सांगते आपण वाटणी करू. अक्का तुझं लक्ष कुठे असतं? नशीब थोडक्यात नाही भाऊ. हल्ली लक्षच नसतं तिचं, वेगळंच वाक्य. बरं वाटतंय मला आता. थँक्यू. काही म्हणते एवढं काही झालेलं नाही आहे, तरी आदित्यला आपलं उगाच कौतुक. एवढं काय? आई काय आई हो आई तू 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 सांगतो आई काय होतंय तुला? ओके आई इट्स ओके. आई काय झालं? आई शांत हो ना आई प्लीज. आई काय होतंय तुला? आई अगं